श्री दत्त प्रबोध अध्याय 9. मागील अध्यायामध्ये आपण दुर्वास ऋषींची जन्मकथा पाहिली. आता या अध्यायामध्ये श्री दत्त जन्मकथा आपण पाहणार आहोत. अध्यायाला सुरुवात करूया. दुर्वास नामक बालक अत्रिमुनींच्या आश्रमात मोठ्या कोडकौतुकानं दिवस मासानं वाढत होता आणि अत्रिमुनींना व अनुसूया मातेला आपल्या नाना लीलांनी आनंदित करत होता. आसपासचे ऋषीजन आणि ऋषीपत्नीही त्याच्या लीलांनी प्रमोदित होत होत्या. त्याला खेळवल्याशिवाय, त्याचा पापा घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हतं. बालक म्हणजे संसाराचा आनंद, संसाराचं सुख, कुलाला कुलदीपक आणि जीवनाचं सार्थक. लहान मुलाविना संसार म्हणजे सगळं निरर्थक. लहानग्याच्या अस्तित्वानं सगळं संसारच कसा फुलल्यासारखा वाटतो. पदरी कुलदीपक निपजण्यासाठी पुण्य असावं लागतं आणि दोन्ही तपस्वी व्रतस्थांचं पुण्य फळायला येऊन दुर्वासांचा जन्म झाला होता. रोज तिन्ही सांज झाली की अनसूया दुर्वासांची दृष्ट काढत असे आणि त्याच्या मस्तकी चरणरज लावित असे. पतीची सेवा आणि बाळाचं लालन पालन करण्यात त्या पतिव्रतेचा सगळा दिवस जात असे. आपल्या संसारात रममान होत असताना तिला नारद मुनींची ही आठवण होत असे. त्यांच्या शब्दांमुळेच तर तिन्ही देवांनी तिला मातृत्वाचं वरदान दिलं होतं आणि तिच्या संसारात नंदनवन फुलपलं होतं. दुर्वास मोठा होत असतानाच अनसूयाला श्यामसुंदर रमा माधवाच्या शब्दांची राहून राहून आठवण होत होती. त्यांनीही तिला शब्द दिला होता की हे माते, त्रिगुणात्मक रूपात तुझ्या पोटी मी जन्म घेईन. श्री शंकरांनी आपल्या वचनाची पूर्ती केली होती, पण अजून दोन वर फलद्रूप झाले नव्हते. त्या तेजसकांती मनोहर स्वरूपी श्री विष्णूंच्या रूपाच्या ध्यासानं अनसूया बेचैन झाली होती, आसुसली होती. रमापतीनंही तिचा अनन्य भाव, तीव्र श्रद्धा जाणली होती आणि त्रिगुणात्मक स्वरूपात अनसूयापोटी जन्म घेण्याचं प्रस्थान ठेवलं होतं. साक्षात वैकुंठ रमण रमापती जन्म घेणार म्हणजे साऱ्या जगताचा उद्धार होणार, समस्त व्यथा भवतापांचा निराश होणार, जन्ममरणाची फरफड संपणार, आधीव्याधींची कटकट मिटणार आणि सकल कामनांची परिपूर्ती होणार. जो जे वांछील ते त्याला लाभणार, आरोग्याचं साम्राज्य होणार, सर्वत्र सुखाचं साम्राज्य पसरणार. ब्रह्मवृंदाच्या वेदचर्चेत निमग्न असलेल्या आणि आपल्या लाडक्या दुर्वासाच्या बोबड्या वेदपठनानं सुखावत असणाऱ्या अत्रिमुनींनाही परमेश्वरी इच्छेनंच समागमाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि साक्षात श्री विष्णूंच्या तेजाचा अंश अनसूयेच्या गर्भकोशात दिवसामासानं वाढू लागला. पुन्हा खूप दिवसांनी अनसूया गर्भवती झाल्याचं कळताच सर्वांना आनंद झाला. पर्णकुटीतला आणि त्या बाहेरचा सारा समंतही त्या वार्त्यानं बहरला, मोहरला. आसपासची वृक्षराजी तरुलता ह्या स्वर्गातल्या कल्पद्रुमाप्रमाणे फुलल्या, फळाफुलांनी लहडल्या, त्यांचा सुगंध आसमंत व्यापून उरला. कोकिला, भारद्वाज, सुखादी पक्षीगण मंजुळ स्वरात मधुर गान करू लागले. तळी कमळांनी फुलली, भोंग्यांचा गुंजारभही सुरू झाला. स्वर्गातल्या नंदरमनाचं अत्रिऋषींच्या आश्रमात मुक्काम केला. घरची कोदणही वारेमाप दूध देऊ लागली. दूध, तूप, गोरस कशाकशाला म्हणून काहीही कमी नव्हतं. जो जो जी जी इच्छा करील ती ती इच्छा तात्काळ फलद्रूप होऊ लागली. अत्रिमुनींनाही हे सारं पाहून आश्चर्य वाटलं. दुर्वासाचे बोबडे वेदपठन ऐकून बहिरेही ऐकू येण्याची शक्ती मिळवू लागले. पांघळे चालू लागले, आंधळे डोळत झाले, अज्ञानी ज्ञानी झाले आणि ज्ञान्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली. ही सर्व या गर्भसंभावाचीच कळा होती, पण ती अत्रिऋषींशिवाय कोणालाही समजली नाही. वातावरणातील हा फरक पाहून सारे सामान्यजन आश्चर्यचकित झाले होते, मंत्रमुग्ध होऊन राहिले होते. ज्याप्रमाणे सूर्याची आभा दिवसेंदिवस वाढावी आणि तेजपुंज भानू दिसावा, त्याप्रमाणे अनसूयेची कांती शुद्ध विजयाच्या अंबुधाराप्रमाणे तेजपुंज बनत होती आणि दिवसा मासानं गर्भवृद्धी होत होते. असं होत होता 7 महिने झाले. 7व्या महिन्यात अत्रिऋषींनी तिला विचारलं, हे प्राणप्रिये, चातुर्यखाने कुरंगनयने, तुला कोणत्या कोणत्या इच्छा होत आहेत हे न असता, मनी कोणत्याही प्रकारचा संकोच न ठेवता मला सांग. मी त्या मनकामना तात्काळ पूर्ण करतो. तुला काय काय खावंसं वाटतं, कुठे विहाराला जावंसं वाटतं, कोणती वसनं द्यावीशी वाटतात, काय काय करावंसं वाटतं ते सर्व सांग. अत्रिमुनींचं हे संभाषण ऐकून अनसूया लाजले आणि म्हणाले, हे नाथ, आपल्या चरणांचं पूजन करून आपल्या सहवासात तप करावंसं वाटतं. त्याचप्रमाणे तपोवनात स्वच्छंदपणानं विहार करावासा वाटतो, तीर्थाटन करून योगाभ्यास करावासा वाटतो, जप तप अनुष्ठान आणि दानधर्म करावासा वाटतो, वेदांताविषयी चर्चा ऐकावी, पर रिद्धिसिद्धींना आपल्या दासे करून अवघ्या भूतमात्रांवर दया करावे, उदंड भाग्याचे त्यांना धनी करावे,
नानाविध प्रकारचं सुरस आणि सुग्रासचं भोजन करावं आणि इतरांनाही खाऊ घालावं असं राहून राहून वाटतं आहे आणि या वैराग्याची ओढही अनिवार्य होत आहे। हे गर्भोद्गार ऐकून त्या ब्रह्मकुमार रात्रींना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले, खरोखरच जगाच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष परमात्मा आपल्या घरी राजयोग्याच्या रूपात अवतरणार आहे। मग एक सुदिन पाहून त्यांनी आपल्या कुलातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ऋषींना आणि ऋषीपत्नींना घरी भोजनाप्रित्यर्थ बोलावलं। अतिशय सुग्रास आणि पंचपक्वान्न रांधली। ऋषीपत्नीने जे जे हवं होतं ते अनसुईला आग्रहाने आणि कौतुकानं खाऊ घातलं। त्यानंतर तिला मध्ये बसवून तलंब वस्त्र श्रीफळ आणि पाच फळांनी तिची ओटी भरली। अनसुईनेही आपल्या हातांनी त्या सुवासिनींना हळद कुंकू कर्पूर चंदन आणि फळांचा मेवा अर्पण केला। त्यांनाही सुखवलं, संतोषवलं आणि सर्व सुवासिनींचे आशीर्वाद घेऊन त्यांना बोलावलं। आठव्या महिन्यातही अशी इच्छाभोजनं चालली होती। तेव्हाच तिथे माऊलीला नारदमुनी दिसले आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नाही। तिनं आपल्या लहानग्या दुर्वासाला नारदमुनींच्या पायावर घातलं। नारदांनी विचारलं, हा कोणाचा कुमार? आपल्याच तर कृपेने देवाधिदेव शंकरांनी हा प्रसाद दिला, अनसुईने सांगितलं। त्याला आशीर्वाद देऊन नारदांनी अनसुईकडे दृष्टी टाकली आणि तिचं ते तेज पाहून त्यांनी ओळखलं, हिच्या पोटी तर त्रिगुणात्मक ब्रह्मांड नायक जन्म घेणार आहे आणि आपल्या अवतारानं विश्वाचं शांतमन करणार आहे। हे जाणून नारद मुनींनी अनसुया मातेला एक प्रदक्षिणा घातली आणि जाता जाता अनसुईला जन्माला येणाऱ्या बालकाचं नाव दत्त ठेव असा सल्ला दिला आणि आपल्या त्रिलोक यात्रेला ते निघाले। वाटेत जो जो भेटेल त्यालाही शुभवार्ता सांगू लागले। ज्या वेळेला आठवा संपून नववा महिना लागला तेव्हा ही शुभवार्ता घेऊन नारद मुनी रमेकडे, उमेकडे आणि सावित्रीकडे गेले। त्यांचे नवमास किंवा वर्तात याकडे दृष्टी लागली। अनसुईसाठी आणि अनसुयाच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळासाठी सर्व लेणी तयार केली। बाळंतिणीला लागणारे साहित्य जमवलं आणि त्या आश्रमाकडे निघाल्या। सर्व देवाधिदेवही आपापल्या गणांसह यक्षकिन्नरांसह गंधर्व अप्सरांसह दाटीवाटीनं आकाशमंडळात येऊन उभे राहिले आणि त्या शुभघटिकेची आतुरतेनं वाट पाहू लागली आणि ती शुभघटिका भरली। त्रिगुणात्मक त्रैलोक्यावतार जन्मास आले ती तिथे शुक्ल पक्ष, इंदुवासर, रोहिणी नक्षत्र, चतुर्दश पौर्णिमा होती। मार्गशीर्ष महिना होता आणि हेमंत ऋतू होता। अशा त्या अमृतवेळेला ते चैतन्य तत्व प्रगटलं। अत्यंत अवर्णनीय तेज आसमंतात पसरलं। ते तेज पाहून सर्वांचेच डोळे दिपले, पण दिपलेल्या डोळ्यांनी मग ते साजीर गुजीर रूप पाहिलं आणि सुरवरगणांनी जयवाद्यांचा घोष केला, पुष्पवृष्टी केली, गंधर्वांनी आपल्या सुस्वर स्वरात गायनास प्रारंभ केला, अप्सरांनी मोहक नृत्याला प्रारंभ केला, मंगल घोषात विविध वाद्यांनी नादू लागले, घंटा घणघणू लागल्या आणि सर्व ऋषिकांतही आनंदाने गदगदल्या। त्यांनी बाळाला उचलून घेतलं, उष्णोदकानं त्याला स्नान घातलं, सुगंधी चूर्णानं मर्दन केलं आणि मधाचं बोट चाखवलं। ते सुकुमार कोमल बाळ कसं होतं, अगदी मनस्वी आगलं। त्याला सहा भुजा होत्या, अतिशय सुहास्य आणि सुकुमार अशी तीन मुख होती। ते सुंदर रूपडे पाहून सर्व देवांगना लगबगीनं पुढे आले आणि त्यांनी पंचार्त घेऊन ओवाळलं, आरती गायली, पुष्पवृष्टी केली आणि सर्व देव आणि ऋषीवर परस्परांना भेटले, गुड्या तोरणं उभारली गेली, सुवासिनींना एकमेकांना हळद कुंकू हरिद्रा वाटली, रमा, उमा, सावित्री, गायत्री आदींनी बाळाला आशीर्वाद दिले, त्यावरून लिंबलोन उतरवून टाकलं आणि अनसुईलाही वंदन केलं। ब्रह्मपुत्र अत्रिऋषींनाही सर्व देव भेटले। नारद मुनींनीही अत्रींना आलिंगन दिलं आणि म्हटलं, आपल्या पोटी साक्षात परब्रह्म अवतरलं, आपण दोघेही खरोखर धन्य आहात। सर्व देवादिदेवांनीही अत्रिऋषींची स्तुती केली आणि प्रस्थान हलवलं। पर्वताला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्या जगद्गुरु मायातीत परब्रह्माची स्तुतीपरार्ती गाऊन आपापल्या विमानांसह स्वर्गात उड्डाण केलं आणि अनुसूया मातेनं त्या वेल्हाळ गुणी बाळाला स्तनाशी लाभलं। ते भुकेलं बाळ तो अमृतपाना पिऊ लागलं। अनसुया माता धन्य झाली, तिच्या जन्माचं सार्थक झालं, तिच्या पुण्याचं, तिच्या तपस्येचं फळ तिला मिळालं। त्या त्रिगुणात्मक चैतन्य रूपाला पाहून कोणाला आनंद झाला नाही, सर्वांना आनंद झाला। सिद्ध साधक तापसांना, वितरागी वैराग्यांनाही आनंद झाला। साक्षात आपला प्रतिपालक जन्माला आला असं त्यांना वाटलं। याच्या नुसत्या दर्शन मात्रे पापाच्या बेड्या खळकण तुटून आत्मा मोक्षमार्गाला जाईल, भवताप नष्ट होईल असं त्यांना विश्वास वाटू लागला आणि त्या दीननाथ दीनबंधू चैतन्य अंशाबद्दल सर्वांनाच अपार प्रीती वाटू लागली। आणि अशा प्रकारे गोड असा हा दत्तकथेचा श्री दत्तप्रबोध ग्रंथातील नारद पुराण संवाद अध्याय 9 समाप्त होत आहे।